आणि सुरुवातीलाच मोठी बातमी आहे, पुण्यातून लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार आणि त्यानंतर तिचा गर्भपात करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते आणि राज्य शासनाच्या किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 24 वर्षीय तरुणीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या 2 वर्षांपासून पुणे आणि गोव्यामध्ये बलात्कार केल्याचा आरोप या महिलेनं केलाय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोपाल मुडघरे. गोपाल, काय अधिकची माहिती आहे? तर आपण पाहतोय आताची मोठी बातमी. पुण्यामधून आहे, लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार आणि त्यानंतर तिचा गर्भपात करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते आणि राज्य शासनाच्या किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 24 वर्षीय तरुणीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोपाल मोडघरे. गोपाल, काय अधिकची अपडेट आहे? रघुनाथ कुचिक हे शिवसेनेचे एक अतिशय मोठे नेते आहेत, तसेच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आहेत आणि त्यांच्यावर काल शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने एकूणच राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये एका 24 वर्षाच्या तरुणीनी रघुनाथ कुचिक यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे. त्या अनुषंगानं शिवाजीनगर पोलिसांनी रघुनाथ कुचिक यांच्या विरोधामध्ये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्या तरुणीनं आपल्या तक्रारीत म्हटलंय की कुचिक यांनी तिच्यावरच्या पुण्यातील ओ हॉटेल, सिटी प्राईड हॉटेल आणि गोवा या ठिकाणी तिच्यावरच्या लैंगिक अत्याचार केला असं आरोप पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत केलेला आहे. धन्यवाद गोपाल, आपण दिलेल्या या माहितीबद्दल.